हाय नमस्कार, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज तुमच्यासाठी खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि खूप दिवस मी हा व्हिडिओ प्लॅन करत होते। सो आज मी आणि माझी डिअरेस्ट फ्रेंड एकता डांगर आम्ही मिळून एक व्हिडिओ करणार आहोत आणि तुम्ही अचानक तिच्या टाकलेला बॉम्ब आहे की आपण असं काहीतरी करूया। सो इट्स गोइंग टू बी अ चॅलेंज आणि चॅलेंज असं आहे की आम्हाला दोघी नाही, आता आम्ही दोघी मेकअपला बसणार आहोत, ठीक आहे, सकाळचं 8:30 वाजले आणि आम्हाला ऍज इट 9:10 आम्हाला बोलवा जातं साधारण। सो 9:15 आम्हाला तयार व्हायचं आहे। चॅलेंज असं आहे की आम्ही दोघी आज मेकअप करणार आहोत युझिंग ओनली 5 प्रॉडक्ट्स। सो युजली आमच्याकडे खूप प्रॉडक्ट्स असतात आणि तेही तुम्हाला दाखवेन की आम्ही युजली किती ऑप्शन्स असतात, बट आज आम्ही दोघी मेकअप करणार आहोत फक्त 5 प्रॉडक्ट्स वापरून। अर्थात आम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून घेतलंय, सो ते 2 प्रॉडक्ट वगळता मेकअपचे 5 प्रॉडक्ट आम्ही यूज करणार आहोत। सो बघा आम्हाला जमतं का आणि कोणाचा मेकअप लवकर होतो, कोणाचा मेकअप मेकअप वाटतो, नाहीतर कोण कसं दिसतं। येस, सो स्टे ट्यून्ड। बता तू कौन से 5 प्रोडक्ट यूज करने वाली है? कंसीलर, कॉम्पैक्ट पाउडर, ब्लश, आई शेडो एंड लिपस्टिक। यू श्योर? यस, बिकॉज देन यू वोंट बी एबल टू यूज एनीथिंग एल्स। जस्ट थिंक अबाउट इट वन, यू आर नॉट थिंकिंग। नो, सी, कंसीलर फॉर द कवरेज, then contour comes in a concealer, right? Yeah, works. So today you have to do a jugaad. Yeah, so na? That's what, yeah. So jo jugaad karna hai. So I want to like this thing. Main dark circle wagera wo conceal nahi karungi. Sirf mera foundation pe nahi. Why are you so nervous? I don't know. Shit. So just concealer. Jo mere shade ka hai wo. Then contour comes in a concealer, right? And then कॉम्पैक्ट पाउडर, ब्लश हो गया, फिर आई शेडो हो गया। फिर आई शेडो में आई डू दैट कि जब अब मैं आई लाइनर करती हूँ तो आई डू द आई लाइनर विद द ब्लैक आई शेडो, सो इट कम्स इन द पैकेज थिंग। ओके, बट देन हाउ विल यू डू योर आईब्रोज? विद आई शेडोज। हाउ? विद आई शेडो, आर यू श्योर? या, ओके, विद ब्लैक आई शेडो। And oh, then lipstick must, okay, right? So you said lipstick, concealer, compact powder, eyeshadow and then blush. ठीक आहे, ओके। सो मी कुठले 5 प्रॉडक्ट्स यूज करते? युजली मी कन्सीलर आणि फाउंडेशन सगळं लावते, पण आज मी सगळं काहीच नाही लावणार आहे। मी बेसिक डर्मा लावणार आहे जे कन्सील पण करतं आणि फाउंडेशनचं पण काम करतं। सो एक मी हे यूज करणार आहे, कॉपी कॅट। देन मग बॅक टू स्टुडिओ फेस, कारण की हे जरी थोडं लावलं तरी याने पूर्ण काम होतं। सो हे लावणार आहे, जे 2 प्रॉडक्ट झाले। हे झाल्यानंतर माझ्याकडे हे आहे आयब्रो फिलर। सो माझ्यासाठी आयब्रो सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, सो ह्यानेच मी आयब्रोज करणार आहे, लाइनर करणार आहे आणि अंडर आय जे काही लाइनिंग असतं ते सुद्धा मी ह्यानेच करणार आहे। नंतर मी घेणार आहे लिपस्टिक, ठीक आहे, माझी पिंक लिपस्टिक आहे जी आज मी ब्लश ऑन म्हणून पण यूज करणार आहे, लिपस्टिक म्हणून पण यूज करणार आहे आणि आय शॅडो म्हणून पण यूज करणार आहे। सो दीज आर माय 4 प्रॉडक्ट। क्यों मैं ये सोचा? शिट, क्यों मैं कर सकती थी, मेरा एक प्रोडक्ट बढ़ जाता। सो अपेरेंटली आई थिंक कि या 4 प्रॉडक्ट्स नाही पण मला इनफ आहे असं मला वाटतंय, बट आदी यू सो स्मार्ट। सो पण आता आहे स्कोप, तर मग मी असं विचार करते की एक प्रॉडक्ट घ्यायचाच असेल तर युजली मी लिप बाम घेतला असता, काय मला लिप बाम शिवाय करमत नाही, बट सिन्स दिस इज अ चॅलेंज आय विल गो फॉर मस्कारा। दीज आर माय 5 प्रॉडक्ट्स। ये, लेट्स स्टार्ट, लेट्स गेट स्टार्टेड। हे सगळे ऑप्शन्स असतात। पण आज मी हे 5 प्रॉडक्ट्स यूज करणार आहे आणि एकता हे 5 प्रॉडक्ट्स यूज करणार आहे। एकताला बाबा खूपच वेळ लागणार असं मला वाटतं, कारण माझे तसे की तयारी सुरू। सो आय एम गोइंग टू स्टार्ट विथ दिस।
I'll start with concealer. हम लोग आज मैं कुछ में कुछ बलता दी गए तो क्या और कैमरा में पता चले आज यार फाल्गुनी नहीं कुछ या तो ज्यादा ही प्रिटी लग रही है कोई अगर पूछेगा तो हम लोग कल से फिर पांच ही प्रोडक्ट यूज करेंगे जैसे लगता है कि वैसे भी अगर तुम तुम्हारे स्किन की एकदम स्किन का सही से ख्याल रखो स्किन केयर करो तो तुम्हें शायद ज्यादा मेकअप की जरूरत पड़ेगी भी नहीं और फाउंडेशन अपने स्किन टोन का यूज करो ब्राइट फाउंडेशन मत यूज करो हाँ सो अभी ये व्यूअर्स के लिए है कि अगर तुम्हारा असं वाटलं की हे काय प्रोडक्ट आहे तर बेसिकली हा प्रोफेशनल मेकअपसाठीच यूज होतो हा डर्मा नावाचा एक क्रीम बेस आहे आणि ही माझी शेड आहे 5D सो ती अगदी माझ्या स्किनमध्ये मर्ज होते ॲज यू कॅन सी बट आता बरेच काय बोलले बीबी क्रीम ना बीबी क्रीम आलंय मार्केटमध्ये बरेच ऑल्सो सिरम फाउंडेशन समथिंग हां तर तुम्ही तुमच्या शेडचा एकच व्यवस्थित ट्राय करून विकत घ्या आणि मला असं वाटतं की तुम्हाला बाकी काही कुठल्याही गोष्टीची गरजच पडणार नाही स्किनसाठी आमच्या दोघींचंही बेस रेडी आहे स्टेज 1 डन इज दिस युअर प्रॉडक्ट 2 नो दिस इज प्रॉडक्ट 1 ओनली मी आय टोल्ड यू ना कंसीलर में दोनों आ जाएगा एक एक तो चलता है ना यार एक चीटिंग चलती है पास कैसे होंगे एग्जाम में सही है बट आई थिंक आई एम गोना यूज दिस ओनली सो आई हैव दिस 4 शेड आईब्रो फिलर हां आई एम गोइंग टू यूज दिस तो मेरे पास भी है ना बिकॉज़ दैट्स एक्सपेरिमेंटल टुडे लेट्स डू इट या आई दिस इज माय आईब्रो पैलेट या तो यामध्ये ब्राउन शेड आहे ज्याने मला असं वाटतं कॉन्टोर करणं सोपं होईल खूप बेसिकच कॉन्टोरिंग करायचं आहे ब्राउन से करू की ब्लॅक से करू ब्राउन से आय एम डूइंग इट फॉर द फर्स्ट टाइम आय एम सॉरी गणू लुक एट दिस कॅन यू सी हां बट दिस गोज वेल या हे बघा ओ अच्छा हुआ है लुक नाइस है ना हो रहा है सो हे पण झालं मी जास्त इथे करत नाही युजुअली कारण आता एवढे गाल वाढलेत किती लपवायचे लपन लपन मेरे तो मुझे तो करना ही पड़ेगा एवढे वाढले मतलब वो कुछ है नहीं मेरा है इधर भर भर के पड़ा है आता प्रोडक्ट 3 यूज करणार आहे मी लिपस्टिक तर मी हे घेणार आहे आणि आता हे कुठे कुठे यूज करतो आई हैव माय प्रोडक्ट फॉर ब्लश दिस योर योर ठीक आहे लिटिल बिट योर थोड़े इधर आई यूज दिस फॉर ब्लश जो खत्म हो चुका है क्योंकि मैं भर भर के ब्लश लगाती हूँ भर भर के तो वो फिर कैसे यूज करो साथ ही लुकिंग नाइस यार वो दिस इज लुकिंग नाइस यार एक्चुअली यू टू पुट सम मोर दिस इज न्यू फॉर मी एज वेल मुझे पता चल रहा है कि इतने से प्रोडक्ट्स में मैं 8:30 बजे आके रेडी हो सकती हूँ फटाक से जी अभी सेम ये वाला ब्लश जो मैंने यूज़ किया था आई यूज इट एज अ आई शेड सी परफेक्ट परफेक्ट मैं बोल रही हूँ अगर ये पता नहीं नीचे आ गया वापस ऊपर पे और ऊपर से ये नेचुरल लगना स्टार्ट हुआ तो कल से तो हम यही करने वाले हैं सच में मेरे को तो चलेगा इतने से आता माझा नेक्स्ट प्रोडक्ट आहे सेम जो मगाशी यूज केला आहे आयब्रो पॅलेट आणि त्यामध्ये जो ब्लॅक कलर आहे तो मी यूज करणार आहे मग त्याला हायलाइट करायला हे घेतलं ऑल्सो सेम ग्लिटर ग्लिटर नाही बोलते काय बोलतं तो वापरता की नाही हायलायटर यस ट्रू इट्स पॉसिबल हे झालंय आता नेक्स्ट मी करणार आहे सेम प्रॉडक्टने हा सेम प्रॉडक्ट यूज करून किती यूज केलंय बघा तू तोडफोड झाली आहे त्याची ह्याच प्रॉडक्टने नाव आय एम डुईंग दी आय लाईनर देखते होत आहे की नाही
ये देख लो, मुझे नजदीक से पता चला मैंने अच्छे से ब्लेंड ही नहीं किया। आईब्राउज हो रहा है, लुक एट माय आईलाइनर, लग रहा है थोड़ा और डार्क चले। हाँ, बिकॉज मैं ये आईब्रो पैलेट से कर रही हूँ, थोड़ा लाइट लग रहा है। आवडलंय, तुमच्या शेडचं घ्या, Finally, I'm done with my eyeliner. I'll do my eyebrows with the same thing. Whoa! So actually, Hero मला वाटतं lipstick आहे, MAC Studio Fix आहे आणि हे eyebrow filler आहे. Please come in. Good morning. आणि आता लास्ट स्टेजवर आलोय, माझं ऑलमोस्ट सगळं झालंय, माझं फक्त मस्कारा राहिलाय, विच इज द फिफ्थ प्रॉडक्ट दॅट आय एम युझिंग टुडे, अँड माय लास्ट प्रॉडक्ट इज माय लिपस्टिक, आय एम ऑल्सो डन, लेट्स डू इट, हियर वी गो। Dab. So my lipstick thodi natural lage. Wow, looks very nice this shade. Hai na? Yeah. Oh, mera ek product reh gaya, compact powder. Maine 4 mein hi khatam kar diya. Powder ki zarurat hai lekin. Yeah, hai. I know. Wo main kar lungi. MAC ka Studio Fix. Mere shade ka. We are done. We are done. Yeah, very nice Ekta, I'm so proud of you. You're looking so proud of myself. So I'm ready using only 5 products. Ani ata amala quickly change karaycha ahe. So I'm change karta and I'll see you guys in like 5 minutes. I'm ready out. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. एकटं कशी वाटली ते सुद्धा लिहून कळवा आणि कमेंटमध्ये लिखो क्यूट स्वीट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब. येस, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर अशाच सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवरच्या गमती चुमती बघायला आवडत असतील तर तसं कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सजेस्ट करा तुम्हाला आणखीन काय व्हिडिओ बघायला आवडतील आणि आम्ही ते व्हिडिओ नक्की बनवू. सिर्फ यही लिखो की फाल्गुनीचे ये व्हिडिओ, एकताचे ये व्हिडिओ मे बस.